हिंगोली शहरातील जवळा पळशी रोड येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल शाळेत नियमबाह्य काम करणाऱ्या शाळा व्यवस्थापकांवर कारवाई करा, शिक्षण अधिकारी माध्यमिक अहवाल सादर करा अशी मागणी पालकांनी केली आहे। आमचे प्रतिनिधी अभिषेक यांनी पालकांशी संवाद साधला आहे, पाहूयात ते काय म्हणाले। हिंगोली येथील इंटरनॅशनल स्कूल पोदार स्कूल याच्यावर आज हिंगोली येथील विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे आणि पालकांचं असं म्हणणं आहे, पालक आणि विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की तिथं त्या शाळेमध्ये पालक आणि विद्यार्थ्याची फसवणूक केलेली आहे अशा पद्धतीचे आरोप त्या इंग्लिश स्कूलवर आहेत। तर आपल्यासोबत ॲडव्होकेट राऊत आहेत आणि त्याच्यानंतर काही पालक आहे, नेमकं त्यांच्या कशा पद्धतीचे त्यांच्यावर आरोप आहे आणि काय नेमकं प्रकरण हे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। राऊत साहेब, काय प्रकरण आहे जे की आज पत्रकार परिषद घेण्यात आलेली आणि पोदार संदर्भामध्ये काय? सर्वप्रथम म्हणजे अत्यंत विश्वसनीय वाटणारी आणि विद्यार्थ्याला चांगलं ज्ञानार्जन करेल या भावनेतून पोदार इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी आम्ही सर्व पालकांनी विद्यार्थी टाकले होते। या सोबत जिल्ह्यातील जे काही वर्ग एक दर्जाचे अधिकारी आणि सर्व प्रकारचे उच्चस्तरीय अधिकारी यांचे मुलंसुद्धा त्या शाळेमध्ये आहेत। अशा परिस्थितीमध्ये या शाळेनं CBSEचे नॉर्म देऊन महाराष्ट्र शासनाने याला परवानगी दिली होती आणि त्यानुसार ही शाळा या ठिकाणी चालू होती, म्हणून आम्हालाही वाटलं की आमची मुलं चांगले शिकावेत, मोठे व्हावेत आणि यामधून आम्हाला ज्ञानार्जन चांगलं मिळावं। परंतु यामध्ये जी काही यावर्षीचा एप्रिलचा निकाल लागला त्यानंतर आम्हाला समजलं की मुलामध्ये जो गुणदान आहे आणि ज्ञानाचा दर्जा आहे याच्यामध्ये तफावत आहे, म्हणून आम्ही उत्तरपत्रिकेची मागणी केली असता उत्तरपत्रिकेमध्ये आणि गुणदान पत्रिकेमध्ये फसवणूक झाल्याचे दिसून आले, मार्क वाढून दिल्याचे दिसून आले। त्यामुळे आम्ही 12/6/2023 रोजी एक अर्ज दिला सर्व पालकांनी, जवळपास 300 पालकांचे त्याच्यावर जवळ स्वाक्षरे आहेत आणि त्यानंतर यानुसार आम्ही एक आंदोलन ठेवलं होतं 19/6/2023 रोजी। या आंदोलनाच्या दरम्यान माननीय शिक्षणाधिकारी यांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे एक समिती स्थापन झाली, त्यामध्ये माननीय सरगर सर, माध्यमिक शिक्षणाधिकारी हिंगोली यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती होती। 6 सदस्य त्याच्यामध्ये सरगरसनासोबत 7 लोक होते। अशा समितीने अहवाल दिनांक 11/8/2023 रोजी सादर केला आणि या अहवालामध्ये संपूर्ण 57 मुद्द्यानुसार या शाळेमध्ये कशी फसवणूक झालेली आहे ह्या बाबी नमूद केलेल्या आहेत। त्यामध्ये NCTE जी काही भोपाळची एक संस्था आहे यांनी सांगितलेली होती की CBSEच्या शाळेमध्ये कोणताही शिक्षक घेत असताना तो CTE परीक्षा उत्तीर्ण असावा आणि ही रूल आमचे नाहीत, भोपाळच्या शिक्षण संस्थेचे आहेत, जेणेकरून त्या शिक्षकाला द्यावे। हा मुद्दा क्रमांक 21 अहवालामध्ये स्पष्टसुद्धा आलेला आहे की या ठिकाणचे असे शिक्षक नाहीत। मला सर्वात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की जर NCTEचा रूल हे ठिकाणी पाळला जात नसेल तर सर्वसामान्य शिक्षकांचा जो काही भरणा केलेला आहे यामुळे त्या ज्या विद्यार्थ्यांनी पालक ठेवलेले आहेत ते चांगले ज्ञानार्जन करू शकणार नाहीत, इंग्लिश किंवा मॅथमॅटिक्सच्या मेथड ते वापरू शकणार नाही, टीचिंग आणि लर्निंगची जी प्रोसेस असते ती योग्य पद्धतीने हार्वर्डच्या जे काही 5 स्टेप्स आहेत हे ते योग्य पद्धतीने सांगू शकत नाहीत। अहवाल शासनाने त्यावेळेस आंदोलनाच्या नंतर तातडीने पाठवला, समिती स्थापन करून चौकशी पण करण्यात आली, परंतु त्या चौकशी अहवालाप्रमाणे जी कारवाई होणं वरिष्ठ शासनाकडून अपेक्षित असताना ती न झाल्याकारणाने आज रोजी आम्ही पुन्हा पत्रकार परिषद बोलून आज रोजी सर्व पालक मंडळी आम्ही हे काम करतो। आता इथून पुढचं जर आता तुम्ही पत्रकार परिषद बोलवली आहे आता याच्यानुसार याच्यानंतर तर तुमचं समोरचं काय पावलं? समोरमध्ये जर शासनाने यावर ठोस निर्णय घेतले नाही आणि त्या शाळा पोदार इंटरनॅशनलच्या जर दबावाखाली शासन आलं किंवा शासनाला असं वाटलं की आजची हिंगोलीची शाळा बोगस निघली तर आम्हाला 84 शाळा रद्द कराव्या लागतील किंवा जे महाराष्ट्रातील शाळा असतील त्यांचीसुद्धा इन्क्वायरी करावं लागेल। आजची जर शासनानं भीतीखाली आणि दबावाखाली येऊन जर काम थांबवलं तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये संचालक पुणे शिक्षण या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। त्यांनी जर ही बाब थांबली नाही तर यांना कायदीय मार्गाने माननीय उच्च न्यायालय मुंबईचे खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी रीट याचिका दाखल करणार आहोत आणि स्वतःवरून मी माझ्या 2 मुलांची फसवणूक झाल्यामुळे या प्रकरणामध्ये 156(3) अंतर्गत जिल्हा न्यायालय हिंगोली या ठिकाणी मी
यांच्यावर क्रिमिनल सुद्धा फसवणुकीची ऍक्शन घेणार आहोत आणि या संदर्भात माननीय पोलीस अधीक्षक हिंगोली यांना मी अर्ज दिलेला आहे। माननीय पोलीस अधीक्षक हिंगोली यांची सुद्धा मुलगा या शाळेमध्ये शिकत आहे आणि ही परिस्थिती वास्तविकता अशी आमची सद्भावनापूर्वक विचार आहे। ओके, हिंगोली येथील पालक जे की त्यांनी असं सांगितलेलं आहे की हिंगोली येथील नामवंत पोदार स्कूल आहे, ज्या पद्धतीनं एप्रिल महिन्याच्या एक्झाममध्ये त्यांचे काही मार्क्स वाढवण्याचं गुणपत्रामध्ये छेडछाडीचं प्रकरण आलेलं आहे, त्याचबरोबर कोविडची वगैरे जे त्यांची फीस आहे ती जास्त प्रमाणात आकारण्यात आलेली आहे, तर इथं जे शिक्षक आहेत ते शिक्षक TET CET पास न केलेले जे की फक्त DED BED केलेलेच शिक्षक विद्यार्थ्यांसाठी घेतलेले आहेत, अशा प्रकारचे वेगवेगळे आरोप शिक्षकांना शाळेवरती इथल्या पालकांनी लावलेले आहेत आणि त्यांनी अशी एक याचिका दाखल केलेली आहे की लवकरात लवकर या शाळेची जी आहे तर परवाना रद्द करावा। आता इथून पुढं सरकार याच्यावर काय भूमिका घेते हे बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे। आवश्यक MCN News हिंगोली।